महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकातच सामाजिक समतेसाठी शिकवण दिली. श्री पंचमलिंगेश्वर महास्वामीजी नवलिहाळ येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर 12व्या शतकातच सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी शिकवण दिली. सर्वांना अभिप्रेत असलेली प्रजाप्रभुत्व व्यवस्था संकल्पना महात्मा बसवेश्वरांनीचीच आहे. यापूर्वी इंग्लंडसारख्या देशांनी महात्मा बसवेश्वरांची प्रजाप्रभुत्व संकल्पना अंगीकारलेली आहे. आज महिलांना समाजात समानता मिळवण्यासाठी कायदा झाला आहे, मात्र महिला यांच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळी झटले. यावरून महात्मा बसवेश्वर फार दूरदृष्टीचे होते हे समजून येते. आज समाज सुधारणेसाठी त्यांनी वचन साहित्यातून समाजाला शिकवण दिली. महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य समृद्ध आहे. तेव्हा युवकांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचे वाचन केल्यास जीवनात वाटचाल यशस्वी होणार असल्याचे प्रतिपादन निडसोशी येथील सिद्ध संस्थान मठाचे श्री पंचम लिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. मंगळवारी 26 रोजी नवलिहाळ तालुका चिकोडी येथील श्री बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित नवलिहाळ संस्थेच्या वतीने संस्थेच्या आवारात बसवलेल्या जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी नवलिहाळ गावातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या रथातून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे सहवाद्य मिरवणूक काढण्यात आले. यानंतर नवलिहाळ येथील श्री बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या आवारात श्री पंचमलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुढे पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी शेतकऱ्यांसंबंधी विचार मांडताना म्हणाले, शेतकरी स्वतःही जगतो व इतरांनाही जगवतो. तेव्हा शेतकरी सुखी असेल तर देश सुखी. तेव्हा शेतकऱ्यांचा पिकास भाव मिळाला, शेतकरी गाव सोडून जाऊ नये, खेड्यातच वाटचाल करावा, या दृष्टीने चिंतन होणे गरजेचे आहे. आज शेती समृद्ध होत असल्यामुळे शिक्षित युवकांनी खेड्यात येऊन शेती करावी असे आवाहनही स्वामीजींनी केले. ಆದರೆ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 3 ಬಹಳ ಚಲೋ ಇದಾವೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಹೆಡ್ಡು, ಹ್ಯಾಂಡು, ಹಾರ್ಟು, ಇವು 3 ಬಹಳ ಚಲೋ ಇದ್ರೆ ಯಾವುದೇ ಮನೆ ಚಲೋ ನಡೀತೈತೆ, ಯಾವುದೇ ಮಠ ಚಲೋ ನಡೀತೈತೆ, ಯಾವುದೇ ಸಂಸ್ಥೆ ಚಲೋ ನಡೀತೈತೆ. 3ರ 1 ಡೇಂಜರ್ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಡೇಂಜರ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಎಚ್ಚರಬೇಕು. ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ನಡೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಎಚ್ಚರಬೇಕು. या पुतळ्या अनावरणाच्या निमित्ताने बसवेश्वर क्रेडिट सौहार्दच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिल्पकार रमेश कांबळे, जयरामराव घोरपडे सरकार, शिवगोंडा पाटील पोलीस पाटील, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सुनील पाटील, प्रकाश मगदुम, बसवेश्वर क्रेडिट सौहार्दचे चेअरमन विनोद पाटील, व्हाईस चेअरमन श्याम कुरण कुमार हुवनवर, विरगोंडा पाटील, अण्णाप्पा वाघमोडे, शेखर कमते, अजित वाघे, बाळू वाघमोडे, गोपाळ बुरुड, अरविंद तोडकर, जयश्री कमते, मंगल वाघमोडे, बाळासाहेब चौगुले, मनोहर चौगुले, राजकुमार हुवनवर, प्रकाश कमते यांच्यासह ओम गणेश विविध उद्देशीय सहकारी संघाचे संचालक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश लट्टे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.